निशाणा तालुका पंढरपूर येथे डॉक्टर हावळे हॉस्पिटल समोर एक स्त्री जातीचा अभ्रक सोडून गेली अशी चर्चा डॉक्टर सुषमा होळे यांनी सुरू केली. त्यावेळी भंडीशा गावमधल्या सर्व महिलांचे लहान मूल बघितले. ती मुली एक दोन तीन तासाची मुलगी जन्मलेलं बाळ होतं. त्यानंतर ते बाळ त्या डॉक्टरने डॉक्टर मॅडमने त्यांच्याच कंपाऊंडरकडे ते सांभाळायला 2 दिवस दिले. 2 दिवस सारी लोकं शांत झाली असं वातावरणाचा फायदा घेत त्या मॅडमनं ती मूल भंडीशा गावमधनं बाहेर पाठवून दिलं. ती मूल तो पूर्ण तस्करीचा विषय आहे. ज्यावेळेस आमच्या ग्रामस्थांची हळहळ चालू झाली एवढी सुंदर मुलगी भंडीशा गावात गायब झाली, तेव्हा आमचे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी मॅडमच्या हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळेस मॅडमने उडवाउडवीची उत्तरं दिली. माझ्याकडे संस्था आहे ती मी मुली घेत असते, विल्हेवाट लावत असते, असा मॅडमचा शब्द होता. त्यावेळी मॅडमने त्या मुलाचे माता पिता किंवा ती मुलगी कुणाकडे ट्रान्सफर केली हे मॅडमने बिलकुल तांग फत्ता लागून दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळ 6 वाजता मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये माघार आलं. मग त्या मुलाचे 5-6 दिवस हाल त्या लहान मुलाचे त्या मॅडमने केलं. तर हा संपूर्ण तस्करीचा प्रकार आहे. तर त्या हवळे दाम्पत्याला चौकशी होऊन आज त्यांची कंपाऊंडर 2 दिवस पळून गेली होती अनिता काकडे नावाची, आणि आज त्यांच्याकडला एक मुलगा कंपाऊंडर गेली 2 वर्ष फक्त ते रात्रीचं हॉस्पिटल चालवत होतं, तो कंपाऊंडरही फरारी आहे. तर ह्याच्या भाग राहुल लोखंडे उपरी हा कंपाऊंडर आहे, तर तोही गेला. तर त्या मॅडमची चौकशी होऊन तिला कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. सर्व ग्रामस्थ दिली का तुम्ही? आम्ही पोलिसात निवेदन दिलं. आम्ही रात्री बी एफ आय आर दाखल करायला तिथं गेलो होतो, आमची एफ आय आर घेतली नाही. ती मॅडम पोचलेली आहे, ती बऱ्याच अधिकारी पुढाऱ्यांच्या तिचं हित संबंध आहेत, त्यामुळं आमच्या निवेदनाला किंवा आमची एफ आय आर नोंद घेणार नाही. म्हणून तर आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली आहे. तर हा भंडीशागाव पंचकृषी किंवा मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल. ह्या मॅडमवर कठोर कारवाई होवी. हे थोडं कमी नाही तर बरळीच्या प्रकरणासारखं एक प्रकरण आहे. हा सर्व मुलं तस्करीचा भाग आहे. अजून तिनं भंडीशागावमध्ये ज्या महिलेला 4-5 मुले झाली अशांना मला लहान मुलगी द्या असे तिचे बरेचसे चर्चा गावात चालू आहेत. दाम्पत्याचं नाव माहिती? त्या दाम्पत्याचं आतापर्यंत आम्हाला माहीत नाव झालं आहे, ते मुंडींचं एवढंच समजलंय. आम्ही प्रथम भंडीशा गावमध्ये मोठ्या संख्येनं रस्ता रोको घेऊ, महिला जेंट्स मिळून मोठा रस्ता रोको घेऊ. त्याच्यावर जर आम्हाला न्यायला प्रयत्न मिळाला तर पंढरपूर तहसील कचेरीवर आम्ही धरणे आंदोलन करू, आणि तेथून आंदोलनाची आम्ही वेगवेगळ्या दिशा ठरवू.